2023 या वर्षा भितर बेतुल किल्ल्याचे नूतनीकरण करून दाखवचे अशी शिटकावणी समाज वावुरपी योगेश नागवेकरान पुरातत्व खात्याचो मंत्री सुभाष फळदेसायान दिल्या. फाटली कितलीशीच वर्षा झाली या किल्ल्या संदर्भात मुख्यमंत्र्याकडेन तसेच मंत्र्याकडेन मागणी करून हो विषय कोणूच गंभीर्यान घेना. शिवजयंती वा कसल्याय सुवाळ्या निमित्यान या किल्ल्याचे मंत्री येऊन आश्वासनां दितात पण उपरांत या किल्ल्याकडेन दुर्लक्ष करतात. आयज या किल्ल्याची सामकीच अवतिकाय झाल्या. उटंकाराच्या पावसान या किल्ल्याचे किदे जायत सांगू येना. बेगोबेग नूतनीकरण करून ही इतिहासिक सुवात सांभाळपाची गरज असा अशी मागणी योगेश नागवेकरान केल्या. लास्ट 10 वर्ष जाले बेतुलचे लोक आणि आम्ही हांगा लढो दितात हांगा रेस्टोरेशन करचे म्हणून. इट इज जस्ट रेस्टोरेशन. आज ह्या कस्टम्साच्या अंडर ही प्रॉपर्टी आसा. एकदा माझी भेट कस्टम्साच्या कमिशनरा कडेन जाल्ली. त्या टायमाचेर तेणी म्हटलेले की आम्ही उलोवपाक शकतात म्हणून. त्याच्या नंतर हांगा डेप्युटी CM जावन गेले ह्या गांवान. आज सद्याक सुभाष फळदेसाय आसा. सुभाष फळदेसाय इज अ आर्कायव्ज अँड आर्किओलॉजी मिनिस्टर. ताका आम्ही रिक्वेस्ट केली पोरूं. ताणें म्हटलेलें आपूण करता म्हणून. पण अजून पर्यंत काय झालेलं ना. ताणें आपल्या घराचे भायर, इट इज नथिंग पर्सनल, ताच्या घराचे भायर विशालचे शिवाजी महाराजाचे देऊळ बांधलेले आसा आणि तो मानता की आपूण शिवभक्त म्हणून. वाईट काय ना गजाल, पण गोंयात जर त्याचे अस्तित्व असा आणि जर ताचे जर दागदुगी करपाक जायना, इट इज रेस्टोरेशन नॉट रेनोवेशन. रेस्टोरेशन जर करपाक जायना जाल्यार इट इज अ बिगस्ट क्वेश्चन. अँड आय वूड लायक टू रिक्वेस्ट, नॉट ओनली रिक्वेस्ट, आय वूड लायक टू चॅलेंज सुभाष फळदेसाय की ताणें 2023 खरेंच जर तो शिवभक्त आसा जाल्यार ह्या वर्साक ताणें हें रेस्टोरेशन करून दाखोवचें, ना जाल्यार म्हाका दिसता ही इज नॉट टू बी कॉल्ड अ शिवभक्त. सुभाष फळदेसायान हेजी नोंद घेवची आनी तशेंच गोंयचे मुख्यमंत्री जे आसा तांणीय बी हेजी नोंद घेवची. फक्त शिवाजी महाराजाच्या नांवान फक्त इव्हेंट केले म्हूण जायना, ताचें हांगा अस्तित्व आसा. गांवचे लोक रावतात केन्ना काय ह्या रेस्टोर जातले म्हणून. इट इज नॉट ट्रान्सफर ऑफ लँड, इट इज जस्ट अ परमिशन टू रेस्टोर दिस फोर्ट. अँड इफ दिस फोर्ट इज नॉट रेस्टोर्ड, वी आर लुजिंग द बिगस्ट हेरिटेज ऑफ गोवा अँड बिगस्ट आयडेंटिटी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज.